कोरियन्सची स्किन खूपच सुंदर आणि अगदी फ्लॉलेस असते, हो ना? आणि हल्ली कोरियन स्किनचं वेड अख्ख्या जगाला लागलंय. म्हणजे कोरियन स्किनला नेमकं काय लावतात याबद्दलची उत्सुकता असल्यापासनं ते त्यांचं रुटीन फॉलो करण्यापर्यंत कोरियन स्किनकेअरचं जाळं आता सगळीकडे पसरत चाललंय. आता कोरियन स्किनकेअरचे प्रोडक्ट तर बाजारात मिळतात, पण ते बऱ्यापैकी महाग असतात. पण कोरियन्स एक सोपा घरगुती उपाय मोठ्या प्रमाणावरती करतात, ज्याचा खूप चांगला परिणाम त्यांच्या स्किनवरती दिसून येतो, आणि तो उपाय म्हणजे तांदळाचा वापर करणं. येस, कोरियन्स मोठ्या प्रमाणावरती तांदळाचा फेसपॅक चेहऱ्यावरती वापरतात, त्यामुळे आज आपण तांदळाच्या फेसपॅकच्या काही रेसिपीज जाणून घेणार आहोत, आणि त्या रेसिपीजला ऑफकोर्स इंडियन टचसुद्धा असणार आहे. आता कोरियन फेस मास्क वापरल्यावरती आपली स्किन अगदी कोरियनसारखी होईल असं आहे का? तर तसं अजिबात नाही आहे. आपल्या त्वचेचा जो प्रकार आहे ना, हा आपण ज्या वातावरणात राहतो, आपल्या इकडचे जे क्लायमेटिक कंडिशन्स आहेत त्यानुसार ठरत असतं, आणि ते अनुवंशिकसुद्धा असतं. पण कोरियन फेस मास्क वापरून आपण आपल्या स्किनला जशी आहे ना, त्यापेक्षा अजून चांगलं नक्कीच बनवू शकतो. म्हणजेच काय, तर आपल्याला आपल्या स्किनचं बेटर व्हर्जन यामुळे नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे आपली स्किन ही कोरियनसारखी नाही होणार, पण आपल्या स्किनचं बेस्ट इंडियन व्हर्जन आपल्याला नक्की मिळेल. त्यामुळे हे फेसपॅक नेमके तयार कसे करायचे आणि ते वापरायचे कसे, लगेचच जाणून घेऊयात. आता पहिला जो फेसपॅक आहे ना, त्या फेसपॅकची एक्झॅक्ट रेसिपी कोरियन्स फॉलो करतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्या तांदळाला तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे, धुवायचं आहे, आणि मग त्यांना शिजवायचं आहे. आता हा जो शिजलेला तांदूळ आहे ना, तो तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची छान पेस्ट तयार करायची आहे. आता ही जी पेस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा दूध मिक्स करायचं आहे, किंवा मग तुम्ही दहीसुद्धा मिक्स करू शकता. तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही दह्याचा वापर करा, तुमची जर स्किन कोरडी असेल तर तुम्ही दुधाचा वापर करा. आता यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचं आहे आणि तुमचा फेसपॅक रेडी आहे. आता हे सगळ्या पदार्थांना व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे. ती पेस्ट तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावायची आहे. तुम्ही इनफॅक्ट ही जी पेस्ट आहे ती तुमच्या संपूर्ण शरीरावरती सुद्धा वापरू शकता. आता ही पेस्ट स्किनवरती लावल्यावर तुम्हाला 15 ते 20 मिनिटात थांबायचं आहे. फेसपॅक सुकला की तुम्हाला साध्या पाण्याने फेसपॅक धुवून टाकायचा आहे. तुम्ही हा फेसपॅक दिवसासुद्धा वापरू शकता, पण प्रेफरेबली रात्रीच्या वेळेस फेसपॅक वापरत जा, कारण रात्रीच्या वेळेस ना आपली स्किन रिपेअर होत असते. त्यामुळे रात्री तुम्ही जितकी चांगल्या पद्धतीने स्किनची काळजी घ्याल तितका तुम्हाला त्याचा लवकर फरक दिसून येईल. आता दुसरा जो फेसपॅक आहे तो तुमच्या स्किनवरती जर टॅनिंग असेल तर त्यासाठी उत्तम आहे. यासाठी तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही घरच्या घरी तांदळाची पावडरसुद्धा नक्कीच तयार करू शकता, फक्त एकदम बारीक पावडर तयार करा. यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचा आहे आणि लिंबाचा रस जर तुम्हाला सूट होत असेल तर तो मिक्स करा. लिंबाचा रस जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही टोमॅटोचा किंवा बटाट्याचा रस नक्कीच वापरू शकता. बटाट्याच्या रसाने तर एकदम टॅन इन्स्टंटली निघून जातो. टोमॅटोचा रससुद्धा टॅन रिमूव्हलसाठी उत्तम आहे. फक्त तुम्हाला पॅच टेस्ट करायचे, यातला नेमकं तुम्हाला काय सूट होतं ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो पदार्थ वापरायचा आहे. किंवा समजा असं असेल की तुमच्या घरी टोमॅटो अवेलेबल नाही आहे तर तुम्ही बटाटा वापरू शकता, किंवा मग तुमच्याकडे जर बटाटा अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. सो तुमच्याकडे बेसिकली जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 15 मिनटं थांबायचं आहे आणि मग फेसपॅक सुकला की तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. हा फेसपॅक मात्र तुम्हाला दिवसा वापरायचा नाही आहे, हा रात्रीच वापरायचा आहे. कारण जर तुम्ही लिंबाचा रस वापरताय तर त्यामुळे ना, लिंबाचा रस वापरून जर तुम्ही डिरेक्टली उन्हात जाल तर तुमची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होईल आणि मग उलटी तुमची स्किन रिपेअर होण्याच्या जागी डॅमेज होईल. त्यामुळे हा फेसपॅक जर तुम्ही वापरत असाल तर तो रात्रीच वापरा. तिसरा जो फेसपॅक आहे तो आहे ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी. सो तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, किंवा जसं मी आधी सांगितलं तांदूळ शिजवून त्याची पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. तांदळाचं पीठ घेणंच गरजेचं नाही आहे. तुम्ही दोन्हीपैकी तुमच्यासाठी जो सोपा पर्याय असेल तो तुम्ही निवडू शकता. आता यामध्ये तुम्हाला आवोकाडोचं जे फळ मिळतं ना त्याची पेस्ट तयार करून वापरायची. आता आय नो आवोकाडो एकतर अजिबात स्वस्त नसतं, ते खूप महाग असतं आणि सगळ्यांकडेच ते मिळत नाही किंवा सगळ्यांनाच ते परवडणारं नाही आहे. तुम्हाला जर आवोकाडो वापरता येत असेल तर बेटर, तुम्ही ते नक्कीच वापरू शकता. पण जर ते तुम्हाला वापरता येत नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही केळं वापरू शकता. येस, केळ्याची पेस्ट तुम्ही तयार करून ती वापरू शकता, कारण त्याने सुद्धा तुमची स्किन छान टाईट होते, ती लवकर सैल होत नाही आणि स्किनला खूप चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होतं. सो तुम्ही दोन्हीपैकी जे तुमच्यासाठी योग्य असेल किंवा तुम्हाला जे सोपं असेल
ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अगेन तुम्हाला यामध्ये एक चमचा मध मिक्स करायचा आहे. सगळ्या पदार्थांना मिक्स करून ती जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. 15 मिनटं थांबायचं आहे आणि मग 15 मिनटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. अशा पद्धतीने कोरियन फेस मास्कच्या रेसिपीज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे जे फेस मास्क आहेत ते 3 आठवड्यातून नियमितपणे नक्की वापरा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अर्थात तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही फेस मास्क वापरायचे नाही आहेत. तुमच्या स्किन कन्सर्ननुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यातला एखादा फेस मास्क सिलेक्ट करा आणि तो फेस मास्क तुम्ही रेग्युलर बेसिसवरती नक्की वापरा. त्याचा रिझल्ट मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.